उस्मानाबाद येथील मधुबन कुष्ठधाम मधील कुष्ठरुग्णांची अवहेलना, कुष्ठरुग्ण भोगताहेत नरक यातना, प्रशासनाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर। उस्मानाबाद येथील कुष्ठरुग्णांसाठी असलेल्या मधुबन कुष्ठधाम मधील कुष्ठांची सर्व बाजूने अवहेलना होत असल्याचे उघड झाले आहे। शासन व प्रशासनाच्या या हलगर्जीपणावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे। याबाबत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना उस्मानाबाद विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्य शासनाकडे तक्रारही करण्यात आली आहे। येथील कुष्ठधाम मध्ये सर्व बाजूंनी कमतरता जाणून येते। कुष्ठधामकडे जाण्यासाठी रस्त्याची व्यवस्था सुद्धा नाही। कुष्ठरुग्णांसाठी असणाऱ्या निवाऱ्याचे पत्रे फुटून गेल्याने पावसाचे पाणी सर्व आतमध्येच येत असते, त्यामुळे रुग्णांना झोपण्याच्या पलंगाखाली बसून आधार घ्यावा लागतो। तसेच अशा रुग्णांची काळजी घेण्यासाठी नेमलेले अधिकारी व डॉक्टर्स वेळेवर येत नाहीत। अधूनमधून आलेच तर ते कुष्ठरुग्णांना पुण्याला जाण्याचा सल्ला देतात। याबाबत येथील रुग्णांशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता रुग्णांकडून अनेक समस्या समजून आल्या। पुण्यामध्ये सुद्धा तेथील अधिकारी व जबाबदार व्यक्तीकडून अशा रुग्णांची अवहेलना होते। उस्मानाबाद येथील तर कुष्ठरुग्णास दररोज केवळ एकच वेळ सायंकाळी 6 वाजता जेवण देण्यात येते। दिवसभर उपाशीपोटी राहावी लागते। येथील कुष्ठधाम मध्ये लाईटची व्यवस्था सुद्धा नाही, त्यामुळे अंधारातच यांना रात्र काढावी लागते। येथील परिसरात विषारीजन्य प्राण्यांचा वावरही अतिप्रमाणात आहे। कुष्ठरुग्णांच्या या सर्व परिस्थिती पाहता आयुष्याने दिलेला एक शाप घेऊन जगणारे कुष्ठरुग्ण समाजाने सुद्धा बहिष्कृत केले आहेत, आणि त्यात मायबाप शासनाने सुद्धा पाठ फिरवली, मग यांच्या माती नरक यातनेचे जिने येणे साहजिकच आहे। याचीच दखल घेऊन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने या रुग्णांच्या सर्व बाबतीत लक्ष देऊन त्यांना न्याय देण्याची मागणी शासन दरबारी केली आहे। सध्या कसं आहे वातावरण? आता सध्या काहीच नाही, बंडाळा आहे आमची। कोण नोकरदार नाही, साहेब नाही, डॉक्टर नाही, औषध नाही, काय नाही, बसला होत सोडा नाही, साबण नाही, अंगाला वास उठलं तर आम्हाला साबण सोडा नाही, कोण बघाय तयार नाही। आता पाऊस पाणी पडलं तर साधा बघाय आलं नाही ते कोण, हाव का मेलाव आहे ना बाप, आम्हाला काय करणार आम्ही, कुणाला सांगाव, कुणाला रडाव, जायला ये ना कुठं बाहेर, आम्हाला चला ये ना। खाण्यापिण्याची कशी व्यवस्था? खाण्यापिण्याची कशाची व्यवस्था नाही साहेब, खाण्याची व्यवस्था नाही। एकदा सरकारी येत एक टाइम जेवण, दिवसातून एक टाइम येत आहे, रात्रीच मग रात्रीच तेवढं येत आहे, एक म्हणजे एक टाइमच डब्बा आहे, एक टाइम डब्बा 6 वाजता 5 वाजता येत आहे, येळभर काय नाही। आता तुमच्यासारख्या दुसऱ्याने कोण आणून दिले तर ते खातो, नाहीतर उपास राहायचं। अधिकारी वगैरे येतात कोणी? अधिकार नाही, कोण अधिकार नाही, कोण पडलं मेलं तर कोण बघाय नाही। या उस्मानाबाद डॉक्टर लोकच नाही, साहेब लोकच नाही, ते तर कोण येत इथं? उस्मानाबाद सगळं पडक आहे, डॉक्टर लोक काय आले की म्हणते ए जा पुण्याला, कोण बी साहेब आलं की पुण्याला जा, पुण्याला लई अवस्था आहे, लई अवस्था आहे। आम्ही महिनाभर झाला आम्ही पुण्याहून आलो, आम्हाला माहिती आहे। तुम्ही गेलते का पुण्याला? हो, 4 महिने राहून आलो तिथं, असं बंडाळा आहे तिथं बी। इथं काय व्यवस्था करून द्यायची का तुम्हाला? इथं व्यवस्था आम्हाला इथलं इथं पाहिजे, आम्हाला राहायची सोय, खायची सोय, कपडा लत्याची सोय, सगळं व्यवस्था आम्हाला पाहिजे, नोकरदार पाहिजे इथं ड्युटीला। आता इथं कोण नाही, मोकळे जनावर सुटले की चालले कोणीकडे बी पोट भरायला। परवा दिवशी तर अशी आमची दुर्दशा झाली, लाईट गेली, आम्ही वारंवार तुम्हाला सांगतो त्या सर साहेबांनी सांगून बाबा आमचा मीटर बंद आहे, आम्हाला मीटर बंद लाईट द्या। आता नवीलाजामुळे आम्हाला ती काय करावं लागलं, आम्ही आकडा टाकून लाईट घेतलेली आहे, कशी तर ती वाऱ्यानं तुटतंय, निष्ठतंय, बोंबलतंय, आम्हाला अंधारात बसावं लागतं इथं काय। आणि घरात तर एकट्या घराला कुठल्या खिडकी व्यवस्थित नको, दार व्यवस्थित नको, वरनं पूर्वी पत्र वाव कावदांना उडून गेलं, सगळे त्या पत्रेला जायती, आम्हाला शेवटी त्या खटाखाली बसावं लागतंय, आणि खटाखाली बसून तर फडशी वरनं पाणी अंगाखाली येतंय, म्हणजे वरनंही कपडा भिजते ते आणि खालनंही भिजते ती, अशी आमची दुरावस्था आहे। हां, सगळं पूर्ण पाणी असतंय घराने, मग ती पुन्हा पाणी उपसायचं बकेटानं कशानं तरी ती बाहेर टाकायचं, फडशी पुसायची, मग जरा थोडं बसायचं, आणि सुकल्यानंतर पुन्हा आम्ही झोपायचं, अशी ह्या कुष्ठधामची अवस्था चाललेली आहे सध्या। इकडं कोण डॉक्टर येत नाही, जखमा झाल्या त्यात आळ्या पडल्या कोण बघत नाही, त्याला काय औषध आहे का तुम्ही मिळाला का काय म्हणून विचारा येत नाही ती। आला 15 दिवसात ना महिन्यात ना एखाद्या भरला कुठला तर डॉक्टर येतो, 2-3 गोळ्या देऊन जातो, ह्याच्या पलीकडे ह्या शासनाला म्हणजे सुविधाच पुरवण होत नाही त्यांना, रुग्णासनी सरळ आम्हाला येते तिथे जाते, काय झालं पुण्याला जायचं, पुण्याला काय करणे, पुण्याला काय करावं, पुण्याला नेऊन हाय कोण धडी इथं पुण्याला नेण्यासारखा,
तिथं पुण्यात गेल्या होत्या शेतीला, बाबा दोन आळे करेल, खांदीर करेल, खुरपील म्हणायला. हा एक पेशंट दिसतो इथं, बाडकष्ट करून राबून इथली जमीन माहीत केली ते आम्हाला काय लता कपडा होईल अगर काहीतरी करील म्हणून. ते आमच्या वाटेदाराला त्यांनी दमदाटी करून त्यांना तिथं जबरदस्ती करून जिल्हा परिषदला बोलवलं आणि सगळा माल आमचा जिल्हा परिषदनं जप्त केला. आम्हाला इतर रुग्ण असतात काय सुद्धा पाहिली भर सुद्धा ज्वारी दिली नाही त्यांनी. काय पीक घेतलं होतं? पाक ज्वारी होती. किती ज्वारी झाली? 400 कट अंदाज 20 क्विंटल. त्या शेतकऱ्याला दमदाटी करून नेली ज्वारी. त्याचं काय तुम्हाला दिलं काय? काय नाही, काय नाही आम्हाला काय नाही दिलं. आम्ही कशात मिळतच नाहीत. आम्ही मात्र बाबा वाहित करा म्हणल्यानंतर हाय बाबा दवाखान्याची जमीन आम्ही जटलो, त्यातल्या कटाड्या काढल्या, लाकडं तोडली, सगळं केलं आणि आमच्या त्या वाटेकऱ्याला जबरदस्ती करून सगळी जबाबदारी जप्त करून नेली. सध्या कुष्ठरुग्णांना इथं येण्या जाण्यासाठी कसली रस्त्याची रोडची सुसुविधा नाही, पुन्हा घरांमध्ये लाईटीचीही सुसुविधा नाही. लाईट नसल्यामुळे मिच्चू काट्याचे, सापाचे, उंदराचे प्रमाण जास्त वाढलेले आहे. जर यांना जर एखांद उंदीर किंवा साप इच्छू जर चावला, जर यांच्यात अचानक यांना जर जायचं जर म्हणलं दवाखान्यामध्ये, त्यांना इथं वाहनाची व्यवस्था नाही. चिकळ पावसाळ्यामध्ये चिकळ पडल्यामुळे, चिकळामुळे यांना जाण्यासाठी सुद्धा येत नाही सिव्हिलला. कर्मचारी वगैरे आहेत? कर्मचारी तर इथं कसले डॉक्टर 2014 कर्मचारी नाहीत, डॉक्टर नाहीत, काय नाहीत. फक्त इथे येते की यांनी जर कुष्ठरुग्णांनी शेताचं उत्पन्न नेण्यापुरते यांनी मेहनत कबाड कष्ट करतात आणि फक्त येऊन इथला माल जबरदस्तीने यांना दमदाटी करून जिल्हा परिषदवाले जे बी आहेत इथले वैद्यकीय अधिकारी हीच माल घेऊन जातात आणि ती स्वतःचे पोळी भाजून घेतात. धनराज न्यूजसाठी बाळासाहेब अंदुरकर उस्मानाबाद.